तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुफान शितकर यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, बघू शकता हे जे आहे या भुईमुगात नाही का खत पेरणं चालू आहे। बघू शकता हे बघा तुम्हाला खत, तर असं नाही का लोक फेकून देतात, तर फेकून दिल्याने काय होतं की जे भुईमुगाला जे पोषक तत्व आहे खताचे ते भेटत नाही। त्यामुळे काय करायचं, पेरून खत टाकून द्यायचं, एकदाच खत टाकणं लागतं। नंतर भुईमुगाच्या शेंगा तर काहीच करायचं काम नाही। फक्त बघू शकता की आता मस्तपैकी हे केलं की याच्यावर डवर आणायचं। डवर आणल्यामुळे काय होतं की जे गवत तण वगैरे असं ते निघून जातं किंवा अवशेष शिकू शकतं। आणि पाणी द्यायचं मस्तपैकी, बस मस्त भुईमुग आपला शेंगा लागतात झाडाला। बघू शकता अशा पद्धतीनं नाही का भुईमुग चांगला शेंगा लागतात। एका झाडाला 50 ते 60 शेंगे येऊ शकते। तर तुम्ही बी नाही का यांच्या पद्धत वापरा आणि पेरून खत टाका, तुम्हाला जास्तीत जास्त नाही का शेंगा लागन तुमच्या झाडाला। तुम्हाला जर एका झाडाला 50-70 शेंग येऊ शकते आणि ती बी टच भरेल शेंगदाणा हा जाड शेंगदाणा। नाही तर काय अर्थ नसतो की शेंगा पतला जर शेंगदाणा असलं की त्याला भाव नसतो काय नसतो। तो खत टाकायचं, पाणी द्यायचं मस्त पॅकी बघू शकता। तर पा मी तुम्हाला एक एक लक्षण सांगत आहे। आणि आता पा तर मित्रांनो बघू शकता हे जे 2 एकर वावर आहे त्या 2 एकरात पुरं नाही का भुईमुग आहे। आणि हे जे खालचं वावर आहे ना त्याच्यात बी पुराचं पुरं भुईमुग आहे। मित्रांनो आता नाही का 19 फेब्रुवारी आज शिवजयंती आहे, तर शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तर बघू शकता की मस्तपैकी माहोल आहे। आणि आता उन्हाळा लागलाय तर आंब्याला नाही का मस्तपैकी नाही का जे फुलं असतात ते लागलेले आहेत। आणि बघू शकता माझ्या मागे तुम्हाला बगळा दिसत असून आणि बसताला। I'm gonna go to